महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे जिल्हा परिषद मराठी शाळेच्या वतीने शाळेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना आमंत्रित करण्यात आले असून प्राधान्यक्रमाने जिल्हा परिषद मराठी शाळेची समिती सर्व नियमांचे पालन करून नेमण्यात आली। त्या ठिकाणी शाळा समितीचे अध्यक्षपदी सुनील विश्वनाथ माळी तर उपाध्यक्षपदी मलिका मनोज तडवी यांची निवड करण्यात आलेली आहे। तर नवनिर्वाचित शाळा समितीचे सदस्य प्रमोद राठोड यांनी सर्व नवनिर्वाचित शाळा समितीच्या सदस्यांना व सर्व शिक्षकांना शुभेच्छा देऊन जिल्हा परिषद मराठी शाळेचा जास्तीत जास्त विकास कसा होईल याकडे सर्वांनीच लक्ष दिले पाहिजे असे सांगून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे। आम्ही अध्यक्षासाठी माझी निवड झाली होती। तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल तुमचं धन्यवाद मानतो आणि तुम्ही एक आपल्या मुलांसाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे। आणि सर्वात मोठी गोष्ट हे जे शिक्षक वृंद आहे इथं त्यांना सुद्धा आपली केव्हाही रात्र अहोरात्र केव्हाही मदत लागली तर आपण सर्व गावकरी त्यांच्या मदतीसाठी व सर्वात महत्वाचं अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य यांनी सर्वांच्या अगोदर त्यांच्या मदतीसाठी इथं आलं पाहिजे व आपले सर्व जे पालक पाल्य आहेत मुलं आहेत शाळेमध्ये त्यांच्यावर सुद्धा जातीनं लक्ष दिलं पाहिजे। बस एवढे बोलून मी सर्व सदस्यांचं अध्यक्षांचं आणि उपाध्यक्षांचं आणि सचिव सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमचं पुन्हा एकदा अधिक आभार। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी जामनेर जळगाव प्रतिनिधी कृष्णा पाटील।